या 9 पैकी एक जरी लक्षण तुमच्यात असेल तर तुम्ही भाग्यवान आहात। भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी 9 लक्षणे दिसून येतात, साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर। चला आपण पाहूया ती 9 लक्षणं कोणती आहेत। आपला जोडीदार हा आपल्याला समजून घेणारा असावा, आयुष्यभर साथ देणारा, आपल्या पाठीशी उभा राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाठी शोधतो। आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो, त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात, ज्यांची लक्षणे या 9 पैकी एखादे किंवा जास्त देखील असू शकतात। ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया या भाग्यवान मानल्या आहेत, यामुळे त्यांच्या कुटुंबाची भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगत असते। 1. पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे सर्वसामान्यपणे मानले जाते। ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे आणि चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते, त्यांच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत जाते व त्यांची प्रगती होत असते। 2. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात, पायाची बोटे समान असतात, जवळ असतात, त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन संपत्ती घेऊन जातात, भरपूर प्रमाणात ऐश्वर्य धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात, यांना देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते। 3. तिसरे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगत असते। अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांची मन जिंकून घेतात, घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात। अशा स्त्रिया नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात। 4. चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप आकर्षक व सुंदर असतात, त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात। अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार स्वतःच्या आधी करतात। 5. पाचवे भाग्यशाली लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात, ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात व सर्वांना आपलंसं करून बांधून ठेवतात। 6. सहावे लक्षण हे आहे की ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात, त्यांची काळजी घेतात, तसेच त्या स्वभावाने देखील खूपच चांगल्या असतात। 7. सातवे लक्षण असे आहे की चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते। ज्या महिलांचे डोळे तेजस्वी सुंदर व चमकदार असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली मानल्या जातात, अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची साथ देतात व त्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात। 8. आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात, सरळ रेषेत असतात, समोरील 2 दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात, या स्त्रिया त्यांच्या संसारामध्ये खूप जास्त रमलेल्या आढळून येतात। 9. शेवटचे 9वे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात, नेहमी सकारात्मक विचार करत असतात। ही लक्षणे आपल्यातही आहेत का ते
तपासून पहा आणि असतील तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद।